थाटामाटात यायचं भावाच्या लग्नाला, थाटामाटात यायचं भावाच्या लग्नाला, रील्स बघितले खूप, आता बघायचं गाण्याला। मजा आया। तर या चार ओळी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा। काय मला जमत नाही चार ओळी करणं, पण तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट मध्ये कळवा। नाही तर फायनली मित्रांनो, थाटामाटात हे गाणं आपल्या फेटीस आलेलं आहे व ज्या प्रकारे मी गाणं बघितलं, काय खतरनाक गाणं बनवलंय। जर तुम्ही बघितलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, सर्वात अगोदर गाणं चेक करावं, नंतरच आपल्या व्हिडिओला बघा। तर गाणं बघून झालं असेल तर तुम्हाला सांगतो, आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला त्या गाण्याबद्दलचा माझा रिव्ह्यू देणार आहे की मला कशा प्रकारचं ते गाणं वाटलं। ओव्हरऑल गाणं तर खूप छान होतं, पण अजून काय काय पॉइंट्स आहेत जे आपल्याला आवडतात व जे बघावेचे वाटतात ते तुम्हाला मी या व्हिडिओत सांगणार आहे। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। तर चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या मराठी व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, गाण्याबद्दल बोलायचे झाले तर गाणं एक नंबर झालेलं आहे भावांनो। एवढं खतरनाक गाणं येईल असं मला खरंच वाटलं नव्हतं। ज्या प्रकारे मी ट्रेलर बघितलेला एक हलकासा अंदाज आलेला की याच प्रकारचं गाणं असू शकतं, पण एवढं भारी असणार हे मला खरंच वाटलं नव्हतं। लय भारी तुम्ही गाणं बनवलेलं आहे, त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा थम्सअप। मजा आया। व त्यासोबत मित्रांनो, गाण्याच्या स्टोरी बद्दल बोलायचे झाले तर गाण्याची स्टोरी काहीतरी लग्नाचा सीन दाखवलेला आहे व ज्या प्रकारे तुम्हाला ट्रेलरमध्ये त्यांनी दाखवलेलं की हिंदवी पाटील आणि आदित्य सातपुते यांची जोडी सुरुवातीला दाखवलेली व नंतर राहुल आणि सानिका यांची जोडी दाखवलेली, ज्या प्रकारे त्या दोघांचं लग्न असतं, तर त्याच प्रकारचे मित्रांनो काही स्टोरी आहे ज्या प्रकारे मी गाणं बघितलं। सुरुवातीला लग्नाचा कार्यक्रम दाखवलेला आहे राहुल आणि सानिका यांचा व त्याच्यासोबतच त्यांच्या लग्नात आदित्य सातपुते आणि हिंदवी पाटील आलेले असतात। म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी दोघं जण दाखवले, आदित्य आणि हिंदवी, ती दोघं एकमेकाच्या प्रेमात पडतात असं काही दाखवलेलं आहे त्यांच्या लग्नातच। व त्यांच्यानंतर त्यांची जी लव्ह स्टोरी होते ती या गाण्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे एक प्रकारे लग्न पण दाखवलेलं आहे आणि त्यांची लव्ह स्टोरी पण सोबत दाखवलेली आहे, म्हणून डायरेक्टिंग खूप छान झालेली असं मला वाटतं। व त्यासोबत गाण्याचा मिडल दाखवलेला आहे, मिडल पार्ट मध्ये राहुल आणि सानिका यांचं लग्न झालेलं असतं व नंतर हिंदवी आणि आदित्य यांची लव्ह स्टोरी चालू झालेली असते, ज्या प्रकारे ती पुण्यातली टेकडी दाखवलेली आहे त्याच्यावर असा एक सीन क्रिएट केलेला आहे। तुम्ही जर गाणं नसेल बघितलं तर अजून पण सांगतो, गाणं चेक करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। तर मिडलला आदित्य आणि हिंदवी पाटील यांची लव्ह स्टोरी दाखवलेली आहे व नंतर एंडिंगला राहुल आणि सानिका यांना कळतं की त्यांची देखील लव्ह स्टोरी चालू आहे, म्हणजे हिंदवी पाटील आणि आदित्य सातपुते यांची। तर त्यांच्यानंतर ती दोघं त्यांचं एका मंदिरात लग्न लावून देतात असं काही सिक्वेन्स क्रिएट केलेला आहे व ज्या प्रकारे डायरेक्टिंग केलेली आहे मला खूप आवडली। व त्यासोबत मित्रांनो, याच्यात तुम्हाला सोनाली सोनवणे यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे, जो की माझा पर्सनल फेवरेट आवाज आहे। तुम्हाला कोणाचा आवाज सर्वात जास्त आवडला मला कमेंट करायला विसरू नका। व ज्या प्रकारे मी माझं पर्सनल ओपिनियन देतो की मला सोनाली सोनवणे यांचा आवाज खूप आवडतो आधीपासून। व ज्या प्रकारे गाण्याची स्टोरी आहे त्याच्यात ऋषी यांचा देखील आवाज खूप छान मॅच होऊन येतो। म्हणजे केमिस्ट्री जर बघायची झाली सोनाली सोनवणे आणि ऋषी यांची, तर गाण्यामध्ये खूप छान वाटते केमिस्ट्री ऐकायला व ज्या प्रकारे त्यांनी लिरिक्स लिहिलेले आहेत, खूप छान लिरिक्स लिहिलेले आहेत। तर ओव्हरऑल मित्रांनो, गाणं मला खूप आवडलेलं आहे व तुम्ही देखील गाणं नक्की चेक करा। व मिळूया एका नवीन मराठी व्हिडिओ। व जर तुम्ही माझं आपली यारी या गाण्याच्या रिव्ह्यूची व्हिडिओ पाहिली नसेल तर आय बटनवर वरती लिंक देतो, तिथे जाऊन नक्की चेक करा व ते देखील रिव्ह्यूची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करा त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये। तर एवढीच मित्रांनो आजची क्विक व्हिडिओ होती, म्हटलं गाणं आलंय तुम्हाला सर्वांना लवकरात लवकर इन्फॉर्मेशन द्यावी। तर व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा व चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा। व पुन्हा एकदा त्या चार ओळी ज्या मी लिहिलेल्या त्या ऐका। थाटामाटात यायचं भावाच्या लग्नाला, थाटामाटात यायचं भावाच्या लग्नाला, रील्स बघितले खूप, आता बघायचं गाण्याला। 150 रुपया दे गा जब तेरे भाई का वर्ल्ड वाइड गाना बजे टेंशन बेड़ा गायका अपना काम करने का नहीं फैलाने का भी रायता चिलन में दुल्हे जनरेट करके क्या फायदा।